मुंबई महापालिकेच्या निवडणुकी आधी मुंबईत वॉर्ड्सची संख्या वाढवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. या निर्णयाविरोधात भाजप नगरसेवकांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई महापालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 संपणार आहे आणि आगामी निवडणुकीआधी मुंबई महापालिकेची सध्याची 227 ही नगरसेवकांची संख्या 9 वाढवून 236 वॉर्ड्स करण्याचा निर्णय 30 नोव्हेंबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात भाजप नगरसेवक अभिजित सामंत आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी रीट याचिका दाखल केली होती. हा निर्णय राज्य सरकारनं राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन किंवा मनमानीपणे घेतलेला नसून यासंदर्भातला अध्यादेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या 1985 निकालावर आधारित आहे असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. मुंबईतील वॉर्डची पुनर्रचना कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते तर पाहूया ग्राफिक्स मधून. कशी होऊ शकते वॉर्डची पुनर्रचना? वॉर्ड न्याय लोकसंख्येचा समतोल साधण्याचा प्रयत्न, म्हणजे त्यासाठी मुंबई महापालिकेचा प्रत्येक वॉर्ड हा 50,000 ते 55,000 मतदारांच्या घरात आणण्याचा प्रयत्न आहे. धारावीत काही वॉर्ड्स हे 35,000 ते 40,000 घरात आहेत, तर माहीम विधानसभा मतदारसंघात काही वॉर्ड्स हे 60,000 ते 65,000 लोकसंख्येच्या घरात आहेत. त्यामुळे पुनर्रचनेत धारावीतला एखादा वॉर्ड कमी होऊन माहीममध्ये एखादा वॉर्ड वाढू शकतो आणि संभाव्य वॉर्ड हा माहीम विधानसभा मतदारसंघातल्या प्रभादेवी दादर परिसरात असण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतल्या 9 वॉर्ड्स वाढीव वॉर्ड्सपैकी अधिक वॉर्ड्स हे उपनगरात असण्याची शक्यता आहे, कारण उपनगरातल्या लोकवस्तीत आणि लोकसंख्येत सातत्यानं वाढ होते. नाहूर आणि आसपासच्या परिसरातल्या लोकसंख्येत आणि वस्तीत वाढ झाली आहे, त्यामुळे नाहूर आणि भांडूप परिसरात एखादा स्वतंत्र वॉर्ड असण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची विभागनियक असलेली प्रशासकीय विभागणी म्हणजे ए वॉर्ड, बी वॉर्ड, सी वॉर्ड, ती लक्षात घेऊन वॉर्डांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे, जेणेकरून एखाद्या वॉर्डचा काही भाग हा एका विभागात आणि दुसरा काही भाग दुसऱ्या विभागात, ही चूक टाळण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून नगरसेवकाला 2 विभागांशी मीटिंग अटेंड करायला लागू नये, तो एकाच वॉर्डशी संबंधित राहून त्याचा वॉर्डचा विकास करू शकतो. एक वॉर्ड एका विशिष्ट विभागाशी जोडण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.